शो साठीचा लुक मला वेगळा आणि ग्लॅमरस हवाय. तुम्हा सगळ्यांना समजतंय ना? गुड आफ्टरनून मॅम. अतिशय वेगळा आणि ग्लॅमरस हवाय. ओके, आणि पंडितजींशी बोलून घ्या. मला आर्टिस्टचं सिलेक्शन ते म्हणतील तसंच व्हायला हवंय. मॅम गेट आउट. आय एम रिअली सॉरी मॅम. मॅम काल त्या लोडिंग अनलोडिंगचं काम खूप वेळ करत होतो, रात्री झोपायला उशीर झाला मॅम. आज सकाळी जागच आली नाही, डायरेक्ट 12 वाजता जाग आली. मॅम प्लीज मॅम, असं काम कधी आयुष्यात केलं नाही, खूप दमायला झालं होतं. तुम्ही हवी ती शिक्षा द्या मला, पण प्लीज मी ही कंपनी नाही सोडणार मॅम. ओके, बाहेर सगळ्यांच्या चपला ठेवलाय, जा जाऊन साफ करत्या. काय नाही तर घरी जा. इनफ, दुसऱ्या कुणीही याच्यावर डिस्कशन करायचं नाहीये. मानस आणि ज्योती, मी तुम्हाला एवढ्यासाठी बोलवलं की मी आणि राधा दोन गायनाकलरशी बोललो हे तुम्हाला माहितीच असेल. हो, म्हणजे इंटरव्ह्यू बद्दल बोलली होती, पण जुईचा ऍक्सिडेंट झाला आणि नंतर काहीच बोलण्यात आलं. तर आता पुढच्या 1-2 दिवसातच आपण सगळ्यांचीच एक सोयीची वेळ ठरवू आणि एक मीटिंग घेऊ. ते डॉक्टर्सही येतील तेव्हा. ओके, त्यांना सगळं समजावून देईन मी, तुम्ही पण असालच. सगळ्या हॉस्पिटलचा चार्ज घ्यायला 1 आठवडा तर लागेलच. हो, आम्ही दोघी आता इतक्या महिन्यांसाठी जाणार अमेरिकेला, तेव्हा सगळं प्रॉपर मार्गी लावून जायला हवं ना. काय होत राधा? राधा काय होतंय तुला? राधा राधा काय होत? काय झालं? दुसऱ्यांदा होत हे असं? राधा मला जरा चेक करू दे तुला. सावकर सावकर, डोंट वारी, रिलॅक्स रिलॅक्स, मी चेक करते तुला, रिलॅक्स, डोंट वारी राधा, चैल सोडंग, डोंट वारी. सौरभ, तिने मनात आणलं ना तुझं लाईफ चेंज करत. शिवाय तुला इतका पैसा दुसऱ्या कुठल्याही फील्डमधून नाही मिळू शकत. तुला तुझ्या प्रॉब्लेममधून बाहेर पडण्यासाठी तिच्या थ्रू काहीतरी मार्ग मिळू शकेल ना. हीच संधी आहे सौरभ. खूप मेहनत कर आणि ते 10 कोटी रुपये मी उभे करेन. आपल्या बाळाची शपथ घेऊन सांगतो, स्वतःला प्रूव्ह करेन आणि मग ताठ मनाने तुला आणि बाळाला आपल्या घरी घेऊन जाईन. कमी झालं ना आता? कमी झालं ना? फिलिंग बेटर? गुड. बस बस, डोंट वरी, कसली काळजी करू नकोस. हा, एव्हरीथिंग विल बी फाईन. घे. दुसरं काही नाही, तू खूप स्ट्रेस घेतलायस सगळ्या गोष्टींचा. सौरभला टाळणं, त्या जुईमध्ये जास्तच गुंतत जाणं, घरच्या सगळ्या माणसांची काळजी करत राहणं, याचा स्ट्रेस आलाय बेटा तुझ्या मनावर. आता तू स्वतःकडे लक्ष दे ना.
त्या स्ट्रेसवरचा एकच उपाय आहे अमेरिका. त्यामुळे आपण जातोय अमेरिकेला, जातोय 100%. हा तर मानस, मी त्या मीटिंग बद्दल तुमची तयारी ठीक आहे, पण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही पहिल्यांदा परफॉर्म करताय. आय डोंट वॉन्ट यू टू मेक एनी मिस्टेक्स. माझ्या कॅबिनमध्ये काही रेफरन्स व्हिडिओज आहेत, ते बघून घ्या. लेट्स गो. मॅडम बोलवत आहेत, चल. सौरभ, मी भेटते तुला. सौरभचा काय झालाय कामावर देव जाणे, फोन पण नाही केला. म्हणजे म्हणजे आज 2-2.5 तास उशिरा गेला ना कामावर. उशिरा? हो. का म्हणजे काय, कामाचा कालचा पहिला दिवस दमला, झोपला निपचित. मी पाणी मारून उठवला 12 वाजता, तेव्हा उठला. अरे काय सांगतोस काय, आणि उठल्यावर जो धावत सुटला कामावर, काय सांगू तुम्हाला, आंघोळ पण नाही केली. अरे काय, त्याचा बॉस सॉलिड असणार, त्याला घाबरून पळून गेलाय. नाही नाही, असाच पाहिजे बॉस ना, त्याला बघून हात थरथरला पाहिजे. नदी आमची सीमा लाडा लाडाने सगळं करते. माझ्या सोन्या उठ रे बाळा, आंघोळ कर, खाऊन घे, काही नाही. असा खडखडीत बॉस मिळाला पाहिजे, त्याला बरं झालं म्हणजे चांगला सरळ होईल की नाही बघतो. सरळ कसला होतो आहे, नाही तर सरळ जॉब सोडून द्यायचा. सगळ्या गोष्टी सहजासहजी मिळाल्यात ना त्याला. कष्ट करायची, लोकांशी जुळवून घ्यायची सवयच नाहीये त्याला. हे मात्र करे. बस केदार, बस बस. हा कोण उपट सुंब, आता वाद नको, खाऊन घ्या आधी गुपचूप. असा कसा वाद नको आहे, हा लांडगा समोर दिसला ना माझा घास घशाखाली उतरत नाही. याला कोणी घेतला इथे? यश, त्याला इथं हुसकावून लाव. पहिला हुसकावून लागायला एकदा. मध्ये आता दादा बिदा काय नाही, खातोय बघ कसा आताशा सारखा. ए उठ, ए यश, हा इथे थांबणार असेल ना तर मी निघून जातो, जीव देतो जाऊन. मी सरळ जाऊन जीव देतो की नाही बघ. अरे पुरे रे, सांगा नाही आतमध्ये कसा जीव देणार, बाहेर जायला हवं. बाहेर जातो. सिमावींनी सांगा होत्या ना. सगळ्या सूचना नीट लक्षात आल्या? गुड. इन्स्ट्रक्शन फॉलो झाले पाहिजेत स्ट्रिक्टली, आणि मला पुढच्या आठवड्यात ग्रँड रिहर्सल्स बघायचे. दॅट्स ऑल. मॅम आय अंडरस्टँड की सौरभ तुमच्याशी खूप चुकीचं वागला आधी, पण मॅम आता सगळं ठीक झालंय ना. मॅम तो खूप टॅलेंटेड आहे, ही इज अन आर्टिस्ट. मॅम त्याला तुम्ही चप्पल साफ. मी विचारलं तुला, मी कोणाला काय कामं सांगायची आता तू मला शिकवणार आहेस? सॉरी मॅम. गेट आउट.
उद्या सकाळी 7 वाजता माझ्या घरी पोहोचायचं. शार्प 7 o'clock. पेंटर काम आहे तुमच्याकडे असं बोलतो मला. पेंटर तुझ्या घराच्या भिंती रंगवतो रे. मी आर्टिस्ट आहे, मी आर्टिस्ट. अरे म्हणूनच मी ऑटोग्राफ घ्यायला आलो. तसं मारायला लागलं मला. मारायला लागणार नाही तर काय करणार. पेंटर काय पेंटर नाक्यावरचा रंगारी नाही मी कळलं का. अरे ते नाक्यावरचे रंगारी ना ते तरी बरे, त्यांना एवढा गर्व नसतो. ऐक जरा, जीजसने ना त्यालाही रंगारी केलं आणि मलाही, पण मला काहीतरी एक्स्ट्रा दिलंय त्याचा गर्व करणारच मी. किती लागले तुम्हाला. चला मी ड्रेसिंग करते. चला चला. अक्कल नाही काय नाही येतात कुठून. बस अक्कल का त्याला. अक्कल ते कळत काय. कलेतलं कळत नाही काय नाही वाटते ते बोलतात. बसायचे. अक्कल का त्याला. काय बोलतो तुम्हाला. शांत व्हा, हॉस्पिटल आहे, शांत व्हा. एवढं भडकाला काय झालं होतं. काय चुकीचं बोलला तो. पेंटर आहात ना तुम्ही. आर्टिस्ट आहे मी, आर्टिस्ट. पेंटर नाही. भिंतींना रंग देणारा रंगारी नाहीये मी. रंगारी ही त्यांच्या परीने एक आर्टिस्टच असतो. मग मी तुम्हाला वॉर्ड बॉय म्हणू का. चालेल. डॉक्टर आहात ना तुम्ही. तुमच्यात आणि वॉर्ड बॉय मध्ये ज्ञानात आणि शिक्षणात फरक आहे की नाही. तोच आर्टिस्ट आणि पेंटर मध्ये. ओके. मला वाटतं की तुम्ही सामान्य माणसांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. नाही दुखणार. तो माणूस तुमच्या कलेची कदरच करायला लागता. म्हणूनच तुमचा ऑटोग्राफ घ्यायला आला होता. ठीक आहे, त्याचा शब्दप्रयोग चुकला असेल, पण तुम्हाला डिवचण्याचा त्याचा हेतू नव्हता. तुम्ही मला जसं समजून सांगितलं जर तसं त्यालाही सांगितलं असतं तर एवढं रक्त सुद्धा वाया गेलं नसतं. नाही गेले रक्त वाया. त्याशिवाय तुम्ही हा शहाणपणाचा डोसच पाजला नसतात मला. हो ना. मग यापुढे लक्षात ठेवा. तुम 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 दान दे रे नाना. तुम 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 दान दे रे नाना. तुम 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 ताना ना ना ना. तुम 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 ताना ना ना ना. तुम 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 दान दे रे नाना. तुम 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 दान दे रे नाना. तुम 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 ताना ना ना ना. तुम 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 ताना ना ना ना. तुम 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 दान दे रे नाना. तुम 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 दान दे रे नाना. तुम 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 तुला तर माहितीच आहे
सौरभ, मला असं कळलं की तुला नवीन जॉब मिळालाय म्हणून. हो गुड. प्रिया कशी आहे हे याला कसं विचारू? काय म्हणालास? हा नाही काय नाही. आता मानसला राधाबद्दल कसं विचारू? सौरभ, तू डान्स ग्रुप जॉईन केलायस ना? हो. प्रियाच्याच. पण आता रेवती इनामदारांच्या म्युझिक कंपनीत जॉईन झालं, त्यामुळे माझी आणि रियाची कधीतरीच भेट होते. पण रिया ओके आहे मानस, ऍटलीस्ट दाखवते तरी तसं. माणसं एकमेकांच्या कितीही दूर गेली ना तरी एकमेकांच्या चांगल्या गोष्टी नक्की आठवतात. आणि आय होप किंमतही कळते. मानस, आता राधा ज्यांना ड्रेसिंग करत होती ते विक्टर, विक्टर डिकोस्टा. म्हणजे ते चित्रकार? मी नाव ऐकलंय त्यांचं. हो तेच. त्यांची पण एक स्टोरीच आहे. म्हणजे राधा आणि ते ज्या प्रकारे, म्हणजे अगदी जुनी ओळख असल्याप्रमाणे. हो, त्यांची मुलगी आहे ना जुई, ती राधा जे आश्रम चालवते तिथे होती. काय? हो, जुईचा जन्म झाला त्यावेळेला तिची आई गेली, म्हणजे विक्टर डिकोस्टा यांची बायको. त्यामुळे आपल्या मुलीमुळेच आपली बायको गेली असंच त्यांना आत्तापर्यंत वाटत होतं. त्यामुळे त्यांनी राग धरून जुईला आपल्या ड्रायव्हरकडे सोपवली, त्यांनी तिला आश्रमात आणलं. आणि जेव्हा राधाला हे सगळं कळलं त्याच वेळेला राधानी ठरवलं की या बापलेखीला एकत्र आणायचं. आणि राधाच्या या प्रयत्नांना यश मिळालं. आणि तेव्हापासून साहजिकच विक्टरच्या मनात राधाबद्दल एक आपुलकी निर्माण झाली. दे आर गुड फ्रेंड्स. राधानी तर जुईला स्वतःच्या मुलीसारखं सांभाळलं. अरे, जुई तर राधाला आई म्हणते. या सगळ्यातून राधा गेली. नाती कशी आपसुक जुळून येतात ना. हो ना. आणि तुला तर माहिती आहे, राधाच्या लहानपणी राधाने हे सगळं अनुभवलंय. हो. तू राधाला भेटला नाहीस? जा ना, भेट ना. भेटतो. मी निघू, मला राऊंडला जायचंय. प्लीज कॅरी ऑन. बाय बाय, टेक केअर. आणि तेव्हापासून साहजिकच विक्टरच्या मनात राधाबद्दल एक आपुलकी निर्माण. दे आर गुड फ्रेंड्स. नाती कशी आपसुक जुळून येतात. राधानी तर जुईला स्वतःच्या मुलीसारखं सांभाळलं. अरे, जुई तर राधाला आई म्हणते. दे आर गुड फ्रेंड्स. काय गाय, तू बाबांना पण ओरडते? दे आर गुड फ्रेंड्स. नाती कशी आपसुक जुळून येतात ना. गुड, आता बरं वाटेल. एखाद वेळेस अजून एकदा फक्त ड्रेसिंग चेंज करायला लागेल. थँक्स डॉक्टर राधा. मी बहुतेक तुमच्या बाबतीत आयुष्यभर हा एकच शब्द उच्चारणार आहे, थँक्स. ओ प्लीज डोंट एम्बॅरस मी. सर, तुम्हाला जुई बोलवते. हा, हो, आलोच आलोच. तुम्ही भेटून या, मी पण निघते. एक्सक्यूज मी, मला असं कळलं की तुम्ही अमेरिकेला जाणार आहात, खरंय का? हो. वेल, पण त्याआधी तुमचं एक पोर्ट्रेट करायचं आहे, आपलं ठरलं होतं, यू रिमेंबर? हा. मला ऍक्च्युली ऑकवर्ड वाटतो, सो
नको प्लीज. आय नो पण प्लीज तुम्ही नाही म्हणू नका प्लीज. इट इज गोइंग टू बी अ वंडरफुल पेंटिंग, बिलीव मी. एक उत्तम कलाकृती तयार करायला मदत करा ना मला. तसा बरा पेंटर आहे मी. ओके ओके. सो उद्या सकाळी ब्रेकफास्टला माझ्या घरी लगेच सुरू करूया आपण. आणि जुईला पण आज डिस्चार्ज मिळणार आहे. तुम्ही भेटायला येणार असाल तेव्हा आपण सगळं ठरवूया काय कसं करायचं. थँक्यू थँक्यू. सौरभ